आणि आता बातम्या विस्तारानं आपल्याला बघायच्या आहेत. खरं तर राज्यभर धुरळा उडतोय तो मनोज जरांगे पाटील यांनी सुरू आरक्षणासाठी सुरू केलेल्या आंदोलनाचा. आणि हे वादळ आता मुंबईकडे कूच करत आहे. दरम्यान नवी मुंबई पोलीस सध्या जरांगेंच्या भेटीला पोहोचलेले आहेत. मोर्चाचा मार्ग बदलण्याची विनंती त्यांनी केलेली आहे. हे दृश्य आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या या आंदोलनामधली पायी दिंडीमधली. आज नवी मुंबईच्या एपीएमसीमध्ये त्यांचा मुक्काम आहे. मनोज जरांगे पाटील यांची काही वेळापूर्वीच नवी मुंबई पोलिसांनी भेट घेतली. ही भेट झाल्यानंतर हा कार्यकर्त्यांसोबत कार्यकर्त्यांचा जल्लोष आपल्याला बघायला मिळतो. या भेटीत नेमकं काय घडलं याचा तपशील अद्याप पुढे आलेला नाही. काय नाही, काय ते मार्ग आहे त्यांचं म्हणणं आहे. एक आम्हाला एक तर इकडे रस्ते माहीत नाही, एक ताफे का एक तर इकडे मार्ग माहीत नाही आम्हाला. हे जराबर लय जडी इकडे एक तर मार्ग माहित नाही आम्हाला. एक तर इकडे आता काय म्हणणं पोलिसांचं का बदलायला होत सारखं सारखं तुम्हाला मार्ग मार्ग माहित नाही ना आम्हाला. त्यांचं म्हणणं आहे तिकडून कोणचा मोठा दवाखाना आहे. आणि ते आमच्या इकडच्या लोकांचं म्हणणं आहे की एक रस्ता द्या. आमचं म्हणणं आहे मग एक आम्ही मोकळा करतो पलीकडचा, एका बाजून जातो आम्ही, असं आमचं म्हणणं आहे. एक आपण एवढ्या शिस्तीने आपण सगळं चालतोय, अलीकडचा रस्ता तुम्ही असंही खुला ठेवलेला आहे, तरी देखील का सारखं सारखं तुम्हाला रस्ते बदलायला लावले जात आहेत? काय माहित बा काय त्यांचं, एक आम्हाला रस्ता माहित नाही. आमच्या तिकडे म्हणायला पाहिजे हे रस्ते जा, मग आम्हाला माहिती ना इकडे रस्ते कोणत्या पाणी कोण घुसत आहे. जायचं कुठे तुम्हाला नक्की? आता वाशी, वाशीचा मुक्काम आहे ना. आज रात्री वाशी मुक्काम करणार. आणि मग पोलिसांच्या विनंतीला तुम्ही मान देणार आहात का? आता दिला काय नाही दिला काय मला रस्ते माहित नाही ना. मी जर ते म्हणले इकडून जा जवळ तर मी हा म्हणायला बसलोय, आणि तिकडून लांब असू शकतं माहित नाही ना. त्यामुळे स्थानिकवर जबाबदारी सोपिली. आता स्थानिक जे आयोजक आहेत त्यांना सांगितलं तुम्ही ते बसा तुमचा उद्योग तिकडे बघा. तिथं कोणतं तरी हॉस्पिटल येतो होणार आहोत ते आलत बघा ते. मग नाही कोणाची मग त्या मार्गावर सही तुमचीच आहे का? नाही नाही ती याकडचीच होतं कोर्टाची म्हणून काय हर सही नेली गण त्यांनी मायागून. आज वाशिक पोहोचतोय, उद्या मुंबई प्रजासत्ताक दिनानिमित्त अनेक कार्यक्रम आहेत, त्याच्यामुळे अडथळे निर्माण होऊ शकतात काय? नाही नाही, प्रजासत्ताक दिन हा आमच्या प्राणापेक्षा मोठा आहे सण आहे. हा ते काय हे नाही विषय, तो एकदम आम्ही सुद्धा तो साजरा करणार आहे. ते अशी आंदोलन अशी जोडणार नाही करायचं आपल्याला. फक्त यांचं म्हणणं होतं बांधवांचं पोलीस बांधवांचं की रूट तिथं हॉस्पिटल आहे मोठं थोडं असा राऊंड आहे. आता आमच्या तिकडे असतं तर मी हा म्हणलो असतो, ते जर लय लांबून असलं तर आमची रात भर इकडे जागा बसायचं, आम्हाला जागा लागायचं. म्हणून त्यात म्हणलं तुम्ही स्थानिक बसा पोलीस आणि स्थानिक आयोजक पोलीस बंधून ते बसते. ते कोणते म्हणते आम्हाला कुठं जायचं आहे? वाशीला. मग कुंकड का नाही येणार? आणि वाशीहून उद्या कुठं जायचं आहे? आझाद मैदानला. मग कुंकड तिकडून जाऊ नाही तर इकडून जाऊ, पण आझाद मैदानला जाऊ. नाही नाही, मी आमचाच लागला होता त्या मोगाच्या पोलिसाला फोन करीत होतो. मी होतो झोपेत, उठलो आंघोळ केली आणि ते म्हणलं कोर्टाचं एक काही नाही, कोर्टात नाव काढलं मी कोर्टात सन्मान करतो. म्हणलं मग सही करणं गरजेचं, कारण आमचे बी कोर्टात जाणार आहेत ना, कारण न्यायालय आम्हाला बी न्याय देणार आहे. मग सही तर करायला लागेल तरच कोर्टात जाता येईल, नाही सही करायला कोर्टात कसं जायचं? मी पटकून केली आणि एक मराठीत होतं आणि एक इंग्लिशमध्ये होतं. मग मी वाचलंच नाही ना, मग कोर्टाचं म्हणलं मी टाकली सही करू. पण आणि मग मला त्यांनी कोर्टात नावाखाली सही नेली त्यांनी. अरे काय समजून सांगितलं याय नसतेन इकडं त्याला फोन. एक कागद होता बोलले त्याने इकडे उपोषणला बसा आणि तिकडे उपोषणला बसा. मी आझाद मैदानलाच बसणार आहे, त्याने का खोटं करतो का? त्याला बोलतो आता द्या ना, पण ते डीसीपी साहेब म्हणले मी करतो काय नीट त्याला काय ते खोटं नका करून, मी त्याच्यावर सही करतो ना. तुम्ही म्हणता त्याच्यावर बी करतो मग खोटं. अरे काहीतरी आडण होत त्याच शहाणे काहीतरी पोलीस होता का कोण होता मला काय माहित. त्याच शिष्टमंडळ भेटायला येणार होतं, आलेत का ते? कुठपर्यंत आलेत? काय बोलले तुमच्याशी? मी आता बस सही चुकून दिली नाही, त्याने पहिले झोपेचा नादात सही घेतली मायाकून. थांबतो वेळ तो येईन, मग बी भेट होईल. तो सही बी नेली तरी मी आझाद मैदानातच बसणार आहे. हा पण तू ऐकत असला टीव्हीवर, तू फसवणूक करू नको असली खोटी. तो माझ्याकून गोड बोलून सही नेली, गोड बोलून म्हणजे मी बी काय बारीक पोरग नाहीये. पण ते मी होतो झोपेचा नादात आणि इकडं सभावाला उशीर झालता. म्हणलं गडबडीत, मी म्हणलं बाबा हे काय? ते म्हणे कोर्टाचा विषय. म्हणलं कोर्टाचा सन्मान करतो आपण, कारण आम्हाला कोर्टात जायचं, कोर्ट न्याय देईन. मी केलीच सही त्याच्यावर, पण त्यांनी एक मराठीत लिहिलं होतं आणि एक इंग्लिशमध्ये होतं. मी वाचलंच नाही, दिला भरा सटवून टाकलं, तरी मी त्याला एवढं म्हणलं माया नाव आणि कसं काय. ते म्हणतो नऊ जण आहेत. म्हणलं मग त्यांचे घेईन सही,
ते म्हणला मेन तुम्ही जे करा काय नाही एवढा विषय, कोर्टाचा विषय येतो कोर्टाचा. म्हणल्यावर मी म्हणलं कपा कपा सही केले, मी दणादणात निघून गेलो. वाचून वाचून दाखवते ते काय. म्हणलं मी काय वाच म्हणून त्याला, मला वाटलं ते कोर्टाचं आहे, काय त्याला वाचायचं कोर्टाचं. म्हणल्यावर हा काय करायला पाहिजे, काय मार्ग असला सांगा बाबा, मी ते बराबर करतो. त्याने मला फसेल, मी त्याला फसेणार. कवाशी घेते काय माहिती, हा बाग येते नाहीत ना काय घेणार. मी उद्या आजच मैदानात जाणार आहे स्पष्ट. मग त्याच्यावर आपल्याला प्रश्न नको. मी विनंती केली मुख्यमंत्री शिंदे साहेबाला, अजित दादांना आणि फडणवीस साहेबाला की तुम्ही सगळे या, तुम्हीच तोडगा काढा. तुम्ही मालक नाही काढत, मी आजात मैदानला चाललो. या विषयावर आता चर्चाच नको. धन्यवाद. चला मग नरडा दुखले मला झोप आली. चला मुख्यमंत्र्यांचा व्हिडिओ कॉल अद्याप आलेला नाही. मला रस्ते माहित नाहीत ना, ते आयोजक आणि ते बसतील, ते काय दोघं ठरतील त्या पद्धतीने जाऊ. तर नवी मुंबई पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली होती आणि त्यांच्या पायी दिंडीचा मार्ग बदलण्याची विनंती त्यांना केलेली होती आणि या संदर्भात स्थानिक जे कार्यकर्ते आहेत ते निर्णय घेतील असं मनोज जरांगे यांनी सांगितलेलं आहे. अजय माने यांचे सहकारी आपल्यासोबत आहेत या दिंडीमधून. अजय, एक उल्लेख जो मनोज जरांगेंनी केलेला होता की त्यांच्याकडून कुठल्या तरी कागदपत्रावरती सही घेतली गेलेली होती आणि त्यानंतर अनेक गैरसमज निर्माण झाले, ते कागदपत्र नेमकं काय होतं आणि त्यांचा हा नेमका आरोप काय आहे? एकंदरीत सकाळी एक माणूस शहाणे नाव शहाणे असं त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि तो मनोज जरांगे पाटील यांना भेटायला आला होता आणि त्यांनी एकंदरीत मनोज जरांगे पाटलांना एक कागद दाखवला आणि त्या कागदावर 9 जणांचा उल्लेख होता. पण त्या 9 जणांच्या उल्लेखापैकी त्यांनी फक्त मनोज जरांगे पाटील यांचीच सही घेतली. त्यांना असं सांगण्यात आलं की पाटील ह्या सगळ्या ह्याच्यात तुम्हीच महत्वाचे आहेत आणि त्या अनुषंगाने तुम्हीच सही करा. आणि त्यांनी मनोज जरांगे पाटील यांनी त्या कागदावर जी आहे ती न विचारता इंग्लिशमध्ये जो पेपर होता त्याच्यावर जो आहे ती सही केली आणि त्यानंतर जो आहे ते हे प्रकरण वाढलं. आपण जर पाहिलं तर वेळोवेळी हे आंदोलन जे ते पुढे जात असताना अनेक लोक जे ते भेटायला येतात. सकाळी जे ते शिष्टमंडळ जे ते आलं होतं आणि त्यानंतर आता जे ते पोलीस आले होते तर आपल्यासोबत अनेक कार्यकर्ते आज थेट जरांगे पाटील म्हणतात दादा म्हणतात की सह्या ज्या आहेत त्या केल्या गेल्यात. 9 जणांचं नाव होतं त्याच्यात, पण थेट पाटलांची सही घेतली जाते असं होतं आणि त्यावेळी कोणीही समजून सांगायला नसतं. काय भावना आहे, तुम्ही टीम मध्ये आहात? आम्ही होतो त्या ठिकाणी, परंतु त्यांनी पाटील साहेबांना ते पत्र आमच्या समोर दिलं आणि पाटील साहेब या पत्रात काय भीत नाही, ते मुंबईला आगेकूच करणार. कारण तर शेवटी आम्ही खूप दिवसापूर्वी आमच्या समन्वयकाने मुंबईच्या त्या ठिकाणी आझाद मैदानची परवानगी घेतली होती आणि शांततेच्या मार्गाने हा आमरण उपोषण ते करायला तिकडे निघाले, सरकारला माहित होतं. आपण जर पाहिलं या सगळ्यात सकाळी शिष्टमंडळ येतं भेटायला, त्याच्यानंतर आता पोलीस प्रशासन येतं. 2 तास सकाळी शिष्टमंडळ वेळ घेतं, त्याच्यानंतर पोलीस प्रशासन जे आता पुन्हा एकदा तासभर घेतं, पुन्हा एकदा विलंब जो येतो मुंबई जात होताना पाहायला मिळतो. काय मी कालच्या आपल्या बाईटमध्ये सांगितलं होतं की आपण जो आम्हाला पहिल्यांदा एक्सप्रेस वेने जायला आम्हाला परवानगी दिली होती आणि अचानक त्यांनी कालच आम्हाला एक नोटीस दिली आम्हाला समन्वयकांना का तुमचा रूट हा तुम्ही जुन्या घाटामधून घ्या. आमचा NH4 का एक्सप्रेस वेला विरोध नव्हता, परंतु जुन्या घाटाला आमचा विरोध होता. त्या जुन्या घाटामुळे आम्ही मुंबईपर्यंत उपोषणाला पोहोचू शकत नाही. आजची परिस्थिती पाहताय, या जुन्या घाटामुळे ही परिस्थिती निर्माण झालेली आहे. आता हा शेवटचा जरा या साईडला, आता हा शेवटचा मार्ग जो आहे तो कोणत्या रस्त्यावरून जाणार आहे? तुम्ही मुंबई जाणार ते पण कोणता मार्ग असणार आहे? नवीन हायवे असणार आहे, जुना हायवे असणार? आम्हाला दोन्ही हायवे आम्हाला जायला झालं, आम्हाला मुंबईला पोहोचायचं आहे. हीच आमची जरांगे पाटलांची भूमिका, तीच आमची भूमिका. ठीक आहे, धन्यवाद. आमच्याशी बातचीत एकीकडे जर आपण पाहिलं तर जशा जरांगे पाटलांच्या भावना आहेत तशाच या नागरिकांच्या आणि कार्यकर्त्यांच्या भावना आहेत की काहीही असलं तरी आमचं लक्ष क्लिअर आहे की आम्हाला मुंबईला पोहोचायचं आहे. सकाळी जे ते शिष्टमंडळ आलं होतं भेटायला
त्याच्यानंतर पोलीस प्रशासनाने आता जे ती जरांगे पाटलांची भेट घेतली होती आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा हे संपूर्ण कार्यकर्ते जे आहेत ते आता त्यांना भेटायला आलेलं आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या सगळ्यात जर गोष्टी पाहिल्या तर काही ना काही क्लूज आहेत ते आता लागताना आणि धागे. अजय, या सगळ्यामध्ये प्रश्न हा आहे की ज्या शहाणे नावाच्या व्यक्तीने ही सही घेतलेली होती तो व्यक्ती कोण आहे? पोलीस कर्मचारी आहे, प्रशासनातला कोणी अधिकारी आहे, की कोर्टाचा कोणी माणूस आहे जे समन्स घेऊन येतात जनरली, की इतर कोण आहे? या जरांगेंची कोर टीम तिथे होती असं म्हणतायत, त्यांनी चौकशी केली का कोण आहे हा व्यक्ती शहाणे नावाचा? मी याबद्दल नुकतंच जे आहे ते जरांगे पाटलांना प्रश्न विचारला होता. त्यांनी म्हटलंय की हा शहाणे नावाचा व्यक्ती नेमका कोणत्या प्रशासनातून आहे ते आम्हाला माहीत नाही, पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं कोणीतरी येतं आणि ते थेट सही घेतं हे महत्वाचं आहे. त्यामुळे जर एकंदरीत ही पूर्वकल्पना जर असेल ती कोणतीच पूर्वकल्पना जी आहे ती जरांगे पाटलांनी या संदर्भातली दिली नव्हती. त्यांनी स्वतः फक्त आता नाव जे आहे ते सांगितलं की हा शहाणे नावच्या व्यक्तीने जे आहे ते हे नाव जे आहे ते मांडलेलं आहे आणि त्यांनी जे या माझ्या कागदावर सही घेतली यात 9 जणांची नावं असताना सुद्धा फक्त माझीच सही घेतली गेली आणि त्याच्यावर थेट आता जरांगे पाटलांनी आक्षेप घेतलेला आहे. त्यामुळे आता ही बात समोर आली आहे कारण की पोलीस प्रशासन जे ते जरांगे पाटलांना आता भेटायला आलं होतं, कोणत्या रस्त्याने जायचं या मुद्द्यावरून वाद झाला, चर्चा झाली आणि त्यानंतर जरांगे पाटलांनी म्हटलंय की तुम्ही म्हटलात. अजय, जरांगे पाटलांनी स्पष्ट केलेलं आहे की कुठल्या मार्गाने जायचं या संदर्भात स्थानिक अधिकारी जे आहेत ते स्थानिक कार्यकर्ते जे आहेत ते निर्णय घेतील, अर्थात आता कुठला मार्ग त्यांच्यासाठी दिला जातो हे पाहावं लागेल. अजय, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर मनोज जरांगे पाटील यांची ही पदयात्रा आता मुंबईच्या वेशीवरती पोहोचण्यासाठी निघालेली आहे. आज वाशीमध्ये APMC त्यांचा मुक्काम असेल आणि कार्यकर्त्यांचा उत्साह आपण बघितला तर मर्दानी खेळ या ठिकाणी खेळले जात आहेत, दांडपट्टा फिरवला जातोय. कुठल्याही कारणाने आता मराठा समाज थांबणार नाही, आरक्षण घेतल्याशिवाय इथून परत निघायचं नाही हा त्यांचा निर्धार पक्का आहे. पोलिसांची भेट झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे आता पुढच्या रस्त्याकडे पुढच्या ठिकाणाकडे मार्गस्थ होतात. हा ताफा ही पायी दिंडी हे जुन्या मार्गाने जाणार, जुन्या मुंबई पुणे मार्गाने जाणार की नव्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेने जाणार हे अद्याप ठरलेलं नव्हतं आणि त्याच संदर्भात नवी मुंबई पोलिसांनी त्यांची भेट घेतलेली होती आणि वाशीपर्यंत येण्याचा मार्ग कोणता असावा या संदर्भात ही खलबत झाली. मात्र आपल्याला रस्त्यांची आणि या भागाची व्यवस्थित माहिती नसल्यामुळे स्थानिक कर्मचारी स्थानिक कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्यानुसार आपण पुढे जाऊ असं मनोज जरांगेंनी स्पष्ट केलेलं आहे. आपल्याकडून एका कागदपत्रावरती सही घेण्यात आलेली होती असं मनोज जरांगे म्हणाले. इंग्रजीमध्ये हे कागदपत्र होतं मात्र ज्या व्यक्तीने ही सही घेतली तो व्यक्ती कोण आहे, कुठल्या प्रशासन विभागातला आहे या संदर्भात मात्र काहीही स्पष्ट होऊ शकलेलं नाही आहे. आणि कुणीही कुठल्याही कागदावर सही घेतली आणि कोर्टाचा कागद म्हणून जरी फसवण्याचा प्रयत्न झालेला असला तरी सुद्धा आपण आझाद मैदानात जाऊनच उपोषण करणार या निर्धारावरती जरांगे पाटील ठाम आहेत. आणि माझे सहकारी विक्रांत आपल्यासोबत आहेत. विक्रांत, आत्ता सध्या कुठे आहेस आणि गर्दी उत्साह अगदी आदल्या दिवशी जसा होता तसाच दिसून येतोय? तर माझ्या पाठीमागे
आपण बघू शकतो. आपल्याला मराठा आंदोलक जे आहेत हे हा जो ट्रक जातोय त्या ट्रकवर आपण या मराठा आंदोलकांचा उत्साह पाहू शकतो. म्हणजे भगवे झेंडे ट्रकला लावलेले आहेत आणि ते ट्रकवर बसून अगदी नृत्य करतात, आनंदाने नाचताना आपण पाहतोय. खरं तर हा जो उत्साह आहे तो अगदी पहिल्या दिवसापासून आपल्याला पाहायला मिळतो. आपल्याला माझ्या बॅकग्राऊंडला डीजेवर गाणं चालू असलेलं ऐकायला मिळत असेल, त्या डीजेच्या गाण्यावर लोकांनी ठेका धरलाय, त्याच्यामुळे उत्साह जो आहे तो मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. आजच्या दिवसाविषयी सांगायचं झालं तर खरं तर आजच्या दिवसाची जी नियोजित सुरुवात होती ती खरं तर पदयात्रेने पायी दिंडीने होणार होती, मात्र तसं झालं नाही. त्याचं कारण हे की खरं तर पायी दिंडी ही काल रात्री साधारण 8 सुमारास लोणावळ्यामध्ये पोहोचणं अपेक्षित होतं आणि त्यानंतर मनोज दरांगे पाटील मुक्काम करणं अपेक्षित होतं. मात्र ती पायी दिंडी पोहोचायलाच आज सकाळचे 7 वाजले आणि त्यानंतर मग साधारण 12 सुमारास मनोज दरांगे पाटील यांची काल रात्रीची उरलेली सभा ही आज सकाळी 12 सुमारास पार पडली आणि त्यानंतर आपण पाहू शकतो की त्यांनी शिष्टमंडळाची सुद्धा भेट घेतलेली आहे. खरं तर शिष्टमंडळाची ज्यावेळी भेट घेतली त्यानंतर मनोज दरांगे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली की या शिष्टमंडळाची जी भेट आहे ती निष्फळ ठरली, त्याच त्याच चर्चा वारंवार होत आहेत आणि त्याचा आता कंटाळा आलाय, आता ही अंतिम लढाई आहे असं मनोज दरांगे पाटील म्हणाले. विक्रांत तू सोबत राहास, निकेश शार्दूल सुद्धा आपल्या सोबत आहेत आमचे सहकारी. निकेश, कोणत्या भागात आहे सत्ता आणि तुझ्या आसपास काय चित्र दिसतंय? नम्रता, सध्या मी रायगड जिल्ह्यातल्या बोरघाटामध्ये आहे आणि ह्या बोरघाटातनंच मनोज दरांगे पाटील यांची जी पायी निघालेली दिंडी जी आहे ती नवी मुंबईच्या दिशेने आणि मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहे. मनोज दरांगे पाटील अजून लोणावळ्यात असले तरी त्यांच्यासोबत जो असलेला ताफा आहे, जे आंदोलक आहेत ते आता पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सतत ज्या गाड्या आहेत त्या पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लाखोंच्या संख्येने हे सर्व मराठा आंदोलक जे आहेत ते नवी मुंबई आणि मुंबईच्या दिशेने आपल्याला पाहायला मिळत आहेत. बोरघाटामध्ये मोठा पोलिसांचा बंदोबस्त जो आहे तो लावण्यात आलेला आहे, कुठलीही दुर्घटना घडू नये यासाठी सर्व व्यवस्था या ठिकाणी केलेली आपल्याला पाहायला मिळते. लोक ट्रक असतील, टेम्पो असतील, ट्रॅक्टर घेऊन सुद्धा या घाटातनं आपल्याला जाताना पाहायला मिळत आहे. खरं तर हा रस्ता एक्सप्रेसला जोडला जातो, मात्र एक्सप्रेसचा जो रस्ता जो आहे तो आंदोलकांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि त्यांना पर्यायी मार्ग म्हणून हा बोरघाटाचा रस्ता जो आहे तो दिलेला आहे. आणि ह्याच बोरघाटातनं मनोज दरांगे पाटील आणि त्यांचा जो ताफा असतील, जे आंदोलक असतील, ते नवी मुंबईच्या दिशेने जाणार आहेत आणि वाशीमध्ये आज मनोज दरांगे पाटील हे मुक्काम करणार आहेत आणि पुढे ते मुंबईकडे रवाना होणार आहेत. त्या अगोदरच पोलिसांचा पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या संख्येने आपल्याला इथे या पाहायला मिळतोय. संपूर्ण राज्यातनं लाखोंच्या संख्येने हे आंदोलक जे आहेत ते मुंबईच्या दिशेने येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. सकाळपासूनच या बोरघाटातनं हे आंदोलक मोठ्या गाड्यांचा ताफा घेऊन येताना पाहायला मिळत आहेत. मनोज दरांगे पाटील यांची लोणावळ्यातली सभा संपल्याच्या नंतर ह्या घाटातनं वाहनांची रेलचेल जी आहे ती सुरू झाली. काही वेळानंतर मनोज दरांगे पाटील यांच्यासह त्यांचा जो ताफा आहे तो याच बोरघाटातनं पुढे प्रस्थान करणार आहे आणि पुढे कर्जतमध्ये त्यांचं मोठं स्वागत होणार आहे आणि त्या स्वागताच्या नंतर पुढे पनवेल असेल, वाशी असेल, या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणात स्वागत होणार आहे. कारण त्यांच्या स्वागतासाठी संपूर्ण ह्या संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये प्रत्येक चौकाचौकात नाक्यानाक्यांमध्ये मराठा समन्वयक उभे आहेत, सकाळपासून उभे आहेत, त्यांची वाट बघतायत. त्यांचं खाण्यापिण्याचं जी काय व्यवस्था आहे ती ठिकठिकाणी करण्यात आलेली आहे. त्यांचं स्वागत करण्याची तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. हे जे काही आंदोलक ह्या गाड्यांमधनं पुढे जाताना पाहायला मिळत आहेत त्यांच्या गाडीमध्ये देखील खाण्यापिण्याचं राहण्याची सगळी व्यवस्था जी आहे ह्या सर्व आंदोलक केलेली आहे. त्यामुळे आपल्याला चित्र असं दिसतंय की प्रत्येक वेळेला नियोजित वेळी मनोज दरांगे त्या पोहोचूच शकत नाहीये त्यांच्या वस्तीच्या ठिकाणी, कारण दर प्रत्येक ठिकाणी त्यांना रस्त्यामध्ये एवढा ओव्हरवेलमिंग रिस्पॉन्स लोकांचा मिळतोय की अक्षरशः मुंगीच्या गतीनं त्यांना पुढे सरकावं लागतंय. निकेश सोबत राहा, आपण ओम देशमुख यांच्याकडे जाऊया. आझाद मैदानात आहेत ते. ओम, आझाद मैदानावरती आंदोलन करण्यासाठी मनोज दरांगे अजूनही ठाम आहेत, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारलेली आहे. तर ही परवानगी नाकारण्याची काही कारणं समोर आली आहेत का? निश्चित, पोलिसांच्या वतीनं सकल मराठा समाजाला आणि मनोज दरांगे पाटलांना एक पत्र देण्यात आलंय की आझाद मैदानाची जी क्षमता आहे ती केवळ 5 ते 6 हजार आंदोलक बसतील किंवा ते आंदोलन करू शकतील अशा प्रकारची इथली क्षमता आहे. मात्र हे जे आंदोलन आहे ते अनिश्चित काळासाठी चालू शकतं आणि एकंदर आंदोलनाचा अंदाज घेता आम्ही या ठिकाणी तुम्हाला आंदोलन करण्याची परवानगी देऊ शकत नाही अशा प्रकारच्या आशयाचं पत्र आज मनोज दरांगे पाटलांना आणि सकल मराठा समाजाला देण्यात आले. मात्र असं असताना सुद्धा पोलिसांच्या वतीनं भूमिका जाहीर करण्यात आल्यानंतर आता मराठा आंदोलकांचे जथ्थे राज्यभरातून आझाद मैदानावरती येत आहेत. तुम्ही पाहू शकता
व्हिज्युअल्समध्ये की कशा प्रकारे आंदोलन इथे एकत्र व्हायला सुरुवात झाली आहे. जालन्यावरनं छत्रपती संभाजीनगरवरनं आंदोलकांचे जथ्थे इथे आलेले आहेत. माझ्यासोबत ही जी काही मंडळी आहेत त्यांच्याशी आपण आता संवाद साधण्याचा प्रयत्न करणार आहोत. तुम्ही नेमके कुठनं आलात आणि पोलिसांनी आता तुम्हाला इथे आंदोलन करण्याची परवानगी नाकारली, आता काय भूमिका आहे? मी तुळजापूरहून आलेलो आहे. आमच्या जवळजवळ 100 गाड्या आल्या मनोजदादा जारंगे पाटील यांच्या पाठीशी. मराठा समाज एकवटलेला आहे. आम्हाला शासनाची व पोलिसाची परवानगीची गरज नाही, कारण आमच्या गोरगरीब लेकराचा लढा ही यशस्वी झाला पाहिजे. महिला पुरुष लहान लहान मुलं चालत येत आहेत आणि मनोजदादा जारंगे पाटलाला ज्या ज्या वेळेस त्यांनी मुदत दादाने दिली त्या तारखेला शासनाने आम्हाला फसवलंय. मग आम्हाला ह्या तारखेला यायची वेळ आली नसती तर आता मराठा समाज न डगमगता कोणालाही मुंबईमध्ये येणार म्हणजे येणारच आणि आमच्या आपल्या समाजाची ताकद दाखवणार आणि आरक्षण जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत मुंबईमधनं हलणार नाही. आझाद मैदानावर आता परमिशन तुम्हाला नाकारण्यात आली आहे, मग आता पुढे काय असणार? बऱ्याचदा शासनाकडून असं झालं, पोलिसांकडून वेळोवेळी हा आंदोलन थांबवण्याचा प्रयत्न केला, वेळोवेळी हा आंदोलन. म्हणजे ओम थोडक्यात चित्र असं दिसतंय की सर्वच्या सर्व आंदोलक ठाम आहेत की आंदोलन होणार तर ते आझाद मैदानात होणार, पोलिसांची परवानगी द्यायची की नाही हा पुढचा प्रश्न असेल, वेगळा प्रश्न असेल, असाच त्यांचा आक्रमक पवित्रा दिसतोय. ओम धन्यवाद या माहितीबद्दल. आणि आता खारघरच्या मैदानात जाऊया. शिल्पा नरवडे माझी सहकारी आपल्यासोबत आहे. शिल्पा, इकडे आझाद मैदानातली परवानगी नाकारण्यात आलेली आहे, दुसरीकडे खारघरच्या मैदानामध्ये आंदोलनाला बसण्याची विनंती करण्यात आलेली आहे, या मैदानात काय चित्र आहे? नक्कीच नम्रता, मनोज जरंगेंसह लाखोंचा जनसमुदाय हा मुंबईच्या दिशेने येत आहे, मात्र त्यांना आझाद मैदानावर पोलिसांनी परवानगी नाकारली असली तरी खारघर सेक्टर 29 येथील जो सेंट्रल पार्कचं मैदान आहे तो पर्यायी सुचविला आहे. मात्र यापूर्वी काही महिन्यांपूर्वी याच मैदानावर आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा कार्यक्रम झाला होता, त्यावेळी उष्माघाताची लाट होती, त्या लाटेमध्ये 10 ते 12 लोकांचा बळी गेलेला होता, अनेक जण आजारी देखील पडलेली पाहायला मिळाली होती. या मैदानावर लाखोंचा जनसमुदाय हा होऊ शकतो, मात्र या मैदानावर लाखोंचा जनसमुदाय जर ठेवण्यात आला तर नवी मुंबई पोलिसांसमोर मोठं आव्हान होईल. शिल्पा धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल. तर मनोज जरांगे अगदी पावलापावलाने पुढे सरकतायत, मुंबईच्या दिशेने कूच करतायत. आज नवी मुंबईच्या वाशीमध्ये त्यांचा या पायदिंडीचा मुक्काम असेल आणि उत्साह किती मोठ्या प्रमाणात आहे या पायदिंडीचा आपल्याला ही दृश्यच फार बोलती आहे. आणि यावर नजर असेलच, तू तास एक छोटासा ब्रेक घेऊया आणि बुलेटिनमध्ये इथेच थांबूया. पाहत रहा पुढारी न्यूज.